Good morning, student. Myself Chaitanya Gulab, Director of Impulse Academy, Pune. आज आपण डिस्कस करणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमिक सिस्टीम. यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक्स बघितला तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स आहे, अत्यंत महत्त्वाचा. तसेच यावरती तुम्हाला स्कोरही जास्त करता येऊ शकेल. सर्वाधिक मार्क्ससाठी विचारणारा हा टॉपिक्स, जो की इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे, अर्थशास्त्रा रिलेटेड आहे, त्यामध्ये आपण अर्थव्यवस्थेचे, इकॉनॉमिक सिस्टीमचे काही कन्सेप्ट समजून घेणार आहोत, त्याचे टाईप्स समजून घेणार आहोत आणि काही त्याचे टॉपिक्स समजून घेणार आहोत आणि टॉपिक्स वाईज आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. अर्थव्यवस्थेचे प्रकार पहिल्यांदा आपण डिस्कस करू. अर्थव्यवस्थेचे प्रकार, टाइप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. सो एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही वस्तू आणि सेवांच्या उत्पादन आणि वापराच्या पद्धतीवरून ठरत असते. ओके, कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही वस्तूचे आयात आणि निर्यात व सेवांचं उत्पादन, प्रोडक्शन, सेवा सर्व्हिस सेक्टर आणि त्यांचं प्रोडक्शन आणि वापराच्या पद्धतीवरून ठरत असते. प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही मूळ प्रश्नांची सोडवणूक करावी लागते, जसे काय तयार करायचे, काही बेसिक क्वेश्चन्स असतात, काही बेसिक प्रश्न असतात की त्यांची म्हणजे त्यांचे उत्तर फाइंड आउट झाल्याशिवाय आपल्याला मूळ अर्थव्यवस्थेचं जे गणित आहे, मूळ अर्थव्यवस्था ज्यावरती म्हणजे त्याची बिल्डिंग बेस आहे, ते आपल्याला समजत नाही. जसे की काय तयार करायचे, कसे तयार करायचे आणि कोणासाठी तयार करायचे, ह्या प्रश्नांची, मूळ प्रश्नांची ओळख आपल्याला हवी असावी लागते. तसेच नैसर्गिक स्रोत, भांडवल, मागणी, समाज आणि तेथील राज्यव्यवस्था यावरून प्रत्येक देश या प्रश्नांची सोडवणूक वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. ढोबळपणाने अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात. काही बेसिक प्रकार्स आहेत, काही टाईप्स आहेत अर्थव्यवस्थेचे. त्यापैकी पहिला टाईप्स आहे तो आहे नियोजित अर्थव्यवस्था, प्लॅन इकॉनॉमी. नियोजित अर्थव्यवस्था, प्लॅन इकॉनॉमी. अशा देशात एखादी सशक्त केंद्रीय संस्था असते. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये नियोजन आयोग आहे किंवा नीती आयोग. नियोजन आयोगाचं 2014 ट्रान्सफॉर्मेशन झालं नीती आयोगामध्ये. ही संस्था त्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या व गुंतवणुकीच्या संबंधित एखादी योजना तयार करते. या योजनेला अनुसरून सर्व निर्णय घेतले जातात. काही एखादी स्वायत्त संस्था असते, तसे आपल्या भारतामध्ये भरपूर अशा संस्था आहेत की त्या स्वायत्त आहेत, म्हणजे त्याला ॲटोनॉमस बोलतात. ॲटोनॉमस ज्या सोसायटीज आहेत, ॲटोनॉमस ज्या संस्था आहेत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. तसेच आपल्या भारतामध्ये अर्थव्यवस्थे रिलेटेड जर काही निर्णय घ्यायचे असेल तर आपल्या भारतामध्ये नीती आयोग आहेत, त्या बरोबरीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सेबी आहे, त्यानंतर सीबीआय आहे. हे जे काही गुन्हेगारांचं उच्चाटन करायचं असेल तर त्याला सीबीआयची आपण मदत घेतो. ह्या सगळ्या ज्या केंद्रीय संस्था आहेत ह्या स्वायत्त आहेत, सशक्त आहेत. समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजित अर्थव्यवस्थेचे सूत्र वापरले जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजित अर्थव्यवस्था ज्या रूटप्रमाणे चालते, त्याचे जे काही आहेत, त्याचे रूल्स किंवा त्याचे जे काही सूत्र आहेत, त्या पद्धतीने ते ॲक्टिवेट होतात. वस्तूंची मागणी किंवा नफा लक्षात न घेता जीवनावश्यक तसेच अर्थव्यवस्थेला आवश्यक वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष दिले जाते. नियोजित अर्थव्यवस्थेचे दोन उपप्रकार पडतात. नियोजित अर्थव्यवस्थेचे पुन्हा दोन उपप्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था, म्हणजे त्याला बोलतात कमांड इकॉनॉमी. इंग्लिशमध्ये बोलतात त्याला कमांड इकॉनॉमी. आता ही कमांड इकॉनॉमी नेमकी काय ते आपण डिस्कस करूया. नियोजित अर्थव्यवस्थाचे नियमित अतिकेंद्रित स्वरूप म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था होईल. म्हणजे जी काही त्या नियोजित अर्थव्यवस्थेचे नियमित नियमन व अतिकेंद्रित स्वरूप म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्था होईल. अशा अर्थव्यवस्थेत केंद्र संस्था किंवा शासनाच्या हातामध्ये सर्व आर्थिक अधिकार दिले जातात. सर्व अधिकार जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत ते प्रामुख्याने सेंट्रल गव्हर्नमेंट बघतं.
कशामध्ये, यामध्ये बघतात आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये सगळे जे काय अधिकार आहेत ते केंद्रीय संस्थांच्या अध्यारेत असतात. दुसरं टाईप आहे सूचकात्मक नियोजित अर्थव्यवस्था, त्याला बोलतात इंडिकेटिव्ह इकॉनॉमी. सो हे नियोजित अर्थव्यवस्थेचे थोडे ढिले स्वरूप असते, म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढवण्यासाठी आदेश न देता सूचना दिली जाते. अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशा तरतुदी करून गुंतवणूक वळवली जाते, याला प्लॅन मार्केट इकॉनॉमी असे म्हणतात. ओके, सो अगेन अर्थव्यवस्थेचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स, अत्यंत महत्त्वाचा टाईप्स दुसरा येतो मुक्त अर्थव्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे त्याला म्हणतात मार्केट इकॉनॉमी. अशा अर्थव्यवस्थेला लीड्स फेअर किंवा सेल्फ मॅनेज इकॉनॉमी असेही म्हणतात. सेल्फ मॅनेज इकॉनॉमी ज्याला म्हटलं जातं ती म्हणजे ही मुक्त अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी. शासन देशातील उत्पादन किमती किंमत निर्धारण गुंतवणुकीच्या निर्णयावर कुठलेही नियंत्रण ठेवत नाही. बाजारात ज्या वस्तूची मागणी असेल किंवा ज्या वस्तूपासून जास्त नफा मिळेल अशा वस्तू उद्योग तयार करतात. भांडवलशाही देशांमध्ये मुक्त अर्थव्यवस्था राबवली जाते. उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला अनियोजित अर्थव्यवस्थाही असेही म्हणले जाते. म्हणजे कोणतेही बंधन नाही उत्पादनावरती. तुम्हाला जो उत्पादन बाजारामध्ये चलती असेल तो उत्पादन तुम्ही प्रोडक्ट करू शकता, ते प्रोडक्शन करू शकता आणि बाजारामध्ये ते तुम्ही आणून विकू शकता. ह्या अर्थव्यवस्थेला काय बोलतात? मुक्त अर्थव्यवस्था, किंवा त्याला बोलतात अनियोजित अर्थव्यवस्था. कारण अनियोजित यासाठी की धोका किंवा त्यामध्ये तोटा होण्याचा पण शक्यता जास्त असते. तिसरा टाईप्स आहे इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्था, त्याला इंग्लिशमध्ये बोलतात मिक्स इकॉनॉमी. ओके, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय बघूयात आपण. ओके, नियोजित अर्थव्यवस्था समाजवादाचे लक्षण असून मुक्त अर्थव्यवस्था भांडवलवादाचे लक्षण आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत दोन्ही नियोजित तसेच मुक्त अर्थव्यवस्थेचे सअस्तित्व असते. हे तीन प्रकार आहेत ढोबळमानाने अर्थव्यवस्थेचे. अर्थव्यवस्था किंवा टाईप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीमचे हे तीन टाईप्स आज आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओज. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, यूट्यूब चॅनल. ओके, गोलक चैतन्य बाईक ब्लॉग और इम्पल्सिव अकॅडमी, ज्यावरती मी माझे सगळे व्हिडिओज जे एज्युकेशनल व्हिडिओज आहेत ते मी लोड करणार आहोत, अपलोड करणार आहे. आणि माझे ट्रॅव्हल ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉगिंगचे जे व्हिडिओज आहेत ते चैतन्य गोलक बाईक ब्लॉग ह्या माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती मी पोस्ट करत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओज.